संत श्रेष्ठ एकनाथ महाराज शके 1450 ते 1455 आसपास पैठणमधील एका अलौकिक अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांच्या पोटी एकनाथांचा जन्म झाला. एकनाथाचे पंचोबा भानुदास एक थोर संत आणि विद्वान होते. नाथांच्या आईवडिलांनी त्यांच्या बालपणीच इहलोकीचा निरोप घेतला. आजोबा चक्रपाणी व आजी सरस्वती यांच्या मायाछत्राखाली त्यांचे संगोपन झाले. आजी आजोबांनी त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले. आजोबांनी एकनाथाला अक्षर ओळख आणि लिखाण शिकवले. वयाच्या 6व्या वर्षी व्रतबंध झाल्यानंतर वेदाक्षरांशी परिचय व्हावा म्हणून नाथांच्या आजोबांनी पौराणिक भावाची नियुक्ती केली. जात्याच एकनाथांची बुद्धिमत्ता लोकविलक्षण होती. चौकस बुद्धी, पाठांतर क्षमता आणि उत्तम स्मरणशक्ती असल्याने एकनाथ महाराज पौराणिक भावांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असत आणि निरुत्तर करत असत. नाथांच्या शंकाचे निरसन करता करता पौराणिक भावांची तारांबळ उडू लागली. त्यांचे समाधान करताना आपण अपुरे पडू की काय अशी शंका त्यांना येऊ लागली. त्यामुळे पौराणिक भावा नाथांच्या घरी येण्याचे टाळू लागले व हळूहळू त्यांचे घरी येणे बंद झाले. या प्रकारामुळे आजी आजोबा नाराज झाले. भानुदासांचा पंतो विद्येविना राहिल्यास समाजात त्याची फजिती होईल असे वाटल्याने एके दिवशी सकाळी आजोबा एकनाथांना खूप ओरडले. आजोबांच्या रागावण्यामुळे नाथ हिरमुसले झाले आणि घरातून बाहेर पडून गावातील शिवमंदिरात जाऊन बसले. काही वेळा त्यांना तिथे झोप लागली. झोपेत असताना त्यांना एक आकाशवाणी ऐकू आली. एकनाथा, उठ, तुझ्या गुरुकडे जा. तुझा जन्म मोठे कार्य करण्यासाठी झाला आहे. ही आकाशवाणी ऐकताच एकनाथ खडबडून जागे झाले. मंदिरातील महादेवाला नमस्कार करून ते पैठण गाव सोडून निघाले. आजी आजोबांना भेटावे याचे देखील त्यांना भान राहिले नाही. पैठणपासून काही अंतर दूर गेल्यावर विसाव्यासाठी एका झाडाखाली बसले असता अचानक एक वारकरी तेथे प्रकट झाला. तो वारकरी म्हणाला, एकनाथा, मी पंढरी. मला माहीत आहे की तू गुरुच्या शोधात बाहेर पडला आहेस. तुझे गुरु म्हणजे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी आहेत. एवढे बोलून तो वारकरी अंतर्धान पावला. आपले गुरु कोठे भेटतील याचे उत्तर त्यांना आता मिळाले होते. इकडे तिरमिरीत अचानक घर सोडून निघाल्यावर आजोबा आजोबासह सगळा गाव नाथांची शोधाशोध करू लागला. दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथांच्या घरी आजोबांना त्यांचा पत्ता सांगायला पंढरी नामक वारकरी आला. त्याने एकनाथ त्यांच्या गुरुकडे देवगिरीला गेल्याचे सांगितले. तसेच एकनाथांचा जन्म महान कार्यासाठी झाला असून त्यांना गुरुग्रही राहणे कर्मप्राप्तच असून काही वर्षांनी ते स्वगृही परततील असेही सांगितले. घर सोडल्यानंतर 3 दिवसांच्या पायपिटीनंतर एकनाथ देवगिरी किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी पहारेकऱ्यांना आपण जनार्दन स्वामींना भेटावे आल्याचे सांगितले. जनार्दन स्वामींना भेटल्यानंतर त्यांनी पैठणमधील शिवमंदिरातील आकाशवाणी तसेच पंढरी नामक वारकऱ्यांनी सांगितलेला निरोप याबद्दल त्यांना सांगितले. जनार्दन स्वामी जरी किल्ल्याचे अधिकारी असले तरी ते मूळचे धार्मिक व आध्यात्मिक वृत्तीचेच होते. त्यामुळे त्यांनी लगेच ओळखले की साक्षात विठ्ठलानेच एकनाथांना त्यांच्याकडे पाठवले आहे. एकनाथांच्या सदाचार, चिकाटी, अभ्यासवृत्ती, श्रद्धा इत्यादी गुणांची पारख केल्यावरच त्यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. एकनाथ गुरुग्रही राहू लागले. तेथे राहत असताना जनार्दन स्वामीच्या पत्नीला देखील घरकामात मदत करत असत. पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असे. जनार्दन स्वामी दिवसभर किल्ल्याच्या कचेरीच्या कामात व्यस्त असत. ते दररोज घरी ध्यानधारणा, देवपूजा याबरोबर पौराणिक ग्रंथाचे पारायण देखील करत असत. आपल्या गुरुची सेवा करता करता नाथांनी किल्ल्यावरील वास्तव्यात आपल्या सदाचाराने त्यांना जिंकले. हळूहळू किल्ल्यावरील कामकाजाची जबाबदारीसुद्धा जनार्दन स्वामींनी नाथावर सोपवली. सुट्टीच्या दिवशी जनार्दन स्वामी आपला संपूर्ण वेळ ध्यान साधनेत व्यतीत करत असत. त्यासाठी त्यांची विशिष्ट अशी एक जागा होती. त्यात सहसा कोणी व्यत्यय आणत नसे. अशाच एका सुट्टीच्या दिवशी जनार्दन स्वामी साधनेस बसले असताना अचानक शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्याची खबर आली. एकनाथांना ही खबर मिळताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सैन्याचे सेनापतीपद स्वीकारून शत्रूचा धवा उडवला. दुसऱ्या दिवशी कचेरीत गेल्यानंतर युद्धाची सर्व कहाणी ऐकून जनार्दन स्वामी थक्क झाले. एकनाथांनी गुरुजवळ याविषयी ब्र देखील उच्चारला नाही. यानंतर जनार्दन स्वामींची नाथावर विशेष निव्यार्जी प्रीती जडली. जनार्दन स्वामी आपल्या शिष्याची ध्यान साधण्यातील तसेच उपासनेतील रुची व प्रगती पाहून संतोष पावले. असेच एकदा ध्यान साधनेला जाताना ते नाथांना बरोबर घेऊन गेले.
साधनेला सुरुवात झाल्यावर काही वेळातच तेथे फाटक्या कपड्यातील हातात कटोरा घेतलेला एक भिक्षुक आला. त्या भिक्षुकाने एकनाथाकडे पाहून जनार्दन स्वामीला असे सांगितले की जनार्दना, तुझा हा शिष्य थोर संत होणार आहे आणि त्याच्या हातून महान कार्य घडणार आहे. याच्या लिखाणाचा उद्धार पुढील अनेक पिढ्या करणार आहेत. असे बोलून ती भिक्षुक व्यक्ती अंतर्धान पावली. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात दत्तगुरूच होते असे जनार्दन स्वामींनी एकनाथांना सांगितले. दत्तगुरूंचे दर्शन झाल्यानंतर एकनाथांनी अनुष्ठानास बसावे व स्वतः परमेश्वरास प्रसन्न करावे असे जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितले. आपल्या गुरुचा आदेश श्री सावंदे मानून देवगिरीनजीक शूलभंजन पर्वतावरील एका वृक्षाखाली ते डोळे मिटून ध्यानस्थ बसले. ते ध्यानधारणेत आत्ममग्न असताना दररोज त्यांच्या शरीराला वेटोळे घालून फणा काढून डोलणाऱ्या विषारी नागाचे अस्तित्व देखील त्यांना जाणवत नसे. एक दिवस एका गोराख्याने ते दृश्य पाहिले आणि त्याचे पाणी पाणी झाले. भयाने त्याने किंकाळी फोडली. त्याबरोबर एकनाथ भानावर आले. काही क्षणातच त्या विषारी नागाने भगवान श्रीकृष्णाचे रूप धारण केले. एकनाथांना दर्शन दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण क्षणार्धात अंतर्धान पावले. भगवंताच्या भेटीमुळे आपले अनुष्ठान फळास आले आणि कालसर्पाच्या रूपात परमेश्वरच आपल्या एकाग्रतेची परीक्षा बघत होते हे सुद्धा त्यांना जाणवले. श्रीकृष्ण भेटीनंतर एकनाथ गुरुग्रही परतले व त्यांनी इतिवृत्तांत आपल्या गुरूंना सांगितला. जनार्दन स्वामीने एकनाथांना जवळ बोलावले व तीर्थयात्रे जाण्यास सांगितले. समाज व संस्कृती या गोष्टींशी परिचय झाल्यावर मगच स्वग्रही पैठणला जाऊन पुढील कार्य सुरू ठेवण्यास सांगितले. ते स्वतः एकनाथाबरोबर त्र्यंबकेश्वरपर्यंत तीर्थयात्रेस गेले होते. ते त्याने एकनाथांचा निरोप घेतला. त्यानंतर पुढे काही दिवस एकनाथांनी 12 ज्योतिर्लिंगे गोकुळ मथुरा वृंदावन गया प्रयाग काशी बद्रिकाश्रम द्वारका गिरनार जुनागड डापूर वगैरे पवित्र तीर्थक्षेत्रांची भ्रमंती केली व सद्गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेल्यानंतर एका तपानंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजेच पैठण क्षेत्री परतले. ते येणार असल्याचे संकेत त्यांच्या आजी आजोबांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी ते आतुर होते. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला. प्रपंच आणि परमार्थ साधत त्यांनी गिरिजाबाईशी संसार सुरू केला. बुद्धी आणि भावना यांचा संगम होऊन त्यांचा प्रपंच आदर्श झाला. त्यांना गोदावरी हरी व गंगा अशी तीन आपत्ती झाली. एक दिवस एक गरीब इसम आपल्या उकडण्याच्या व्यवसाठी म्हणून पैठणमध्ये लोकांकडे भिक्षा मागत होता. काही कर्मठ लोकांनी नाथांची फजिती करण्याच्या हेतूने त्या इसमास नाथांशी गैरवर्तन करण्यास सांगितले. ते केल्यावर त्याला 200 रुपये देण्याचे कबूल केले. नडीने त्रस्त असलेल्या त्या इसमाने नाथ पतीपत्नीशी हर प्रकारे गैरवर्तन केले तरी त्या उभयतांनी त्याचे आदरातिथ्यच केले. नाथांच्या शांत प्रवृत्तीमुळे त्या इसमास आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने त्या उभयतांची क्षमा मागितली. नाथांनी त्यांच्या वर्तनाचे प्रयोजन झाल्यावर त्याला क्षमा करून त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 200 रुपये देऊन निरोप दिला. पैठण क्षेत्री त्या काळी दंडवत स्वामी नामक एक साधक पुरुष राहत होते. त्यांना मृत व्यक्ती जिवंत करण्याचा वर प्राप्त झाला होता पण त्यांना याची जाणीव नव्हती. त्यांच्या अंगी असलेल्या या दैवीशक्तीमुळे जन्म व मृत्यू निश्चित करण्याच्या परमेश्वराच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचे पातक त्यांच्या हातून घडू नये म्हणून नाथांनी त्यांना मोक्षप्राप्तीसाठी समाधीचा सल्ला दिला. त्यानंतर नाथांना बराच उपासन करावा लागला होता. एके दिवशी एकनाथ महाराज गावातील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता एक कर्मठ व्यक्ती त्यांच्याशी हुज्जत घालत म्हणाला की एकनाथ बाबा, तुम्ही तर माऊलीचे सुद्धा गुरु असल्यासारखे वागत आहात. माऊलीने तर रेड्याच्या तोंडून वेद वधून घेतले होते. मग तुम्ही या देवळातील नंदीला चारा खायला घालू शकता का? त्यावर एकनाथ महाराजांनी शांतपणे महादेवाचे दर्शन घेतले व ते नंदीजवळ आले आणि गवताची पेंडी नंदीच्या मुखासमोर धरली. त्या क्षणी तो दगडी नंदी एका जिवंत नंदीप्रमाणे उठून उभा राहिला. त्याने नाथाच्या हातातील गवताची पेंडी खाल्ली. नाथाभोवती एक प्रदक्षिणा घालून तो नंदी अंतर्धान पावला. तो दगडी नंदी जिवंत नंदीप्रमाणे उठून उभा राहिलेला पाहिल्यावर पांडित्याचा कोरडा गर्व मिरवणारे तर्कटही त्यांना शरण गेले आणि त्यांचे मतपरिवर्तन झाले. एकनाथ महाराजाचा मुलगा हरिपंडित हा सुद्धा एक हुशार विद्वान होता. संस्कृत भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व होते पण गावातील काही कर्मठ लोकांमध्ये त्याची गुटबस असल्यामुळे त्याला एकनाथांचे विचार आणि वर्तन पटत नसे. तो स्वतः वर्णभेद मानताचे व संस्कृतमधील ग्रंथ मराठी भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचे त्यांचे कार्य त्याला पटत नसे. नाथाच्या काळामध्ये संस्कृत भाषा ही देवाणी म्हणून प्रख्यात होती आणि ती केवळ ब्राह्मण वर्गापुरतीच मर्यादित होती.
त्यांना वर्णभेद मान्य नव्हता. त्यांना चराचरात देव दिसत असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन अत्यंत उदार होता. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला सर्व वर्णातील लोक येत असतात. नाथांच्या या अवधार्यामुळे जनसामान्यांना ते परमेश्वरासारखेच वाटत. नाथांचा सदाचार अलौकिक होता. त्यांचा शब्द सत्य होता, परंतु त्यांचा आचार त्याहूनही सत्य होता. म्हणूनच नाथासारखा दुसरा संत होणे नाही हेच खरे. नाथ बोल घेवडे संत नव्हते, तर कृती करणारे संत होते. एकनाथांच्या कीर्तनात सर्वांना मुक्त प्रवेश होता. नाथांना वर्णाश्रमाची चौकट न मोडताही सर्वांचा उद्धार करता येतो आणि जनसामान्यांना सुद्धा आत्मसाक्षर साक्षात्कार होऊ शकतो हे भक्तीच्या माध्यमातून दाखवायचे होते. आणि म्हणूनच कीर्तन प्रवचनाद्वारे त्यांनी समाज प्रबोधनही केले. असे अनेक प्रसंग आहेत ज्यातून त्यांची सद्विचाराची संपन्नता पाहावयास मिळते. एकनाथ महाराजांनी चतुर्श्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीव पद, हस्तमालक, शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंदलहरी, गीतासार, आनंदानुभव असे अनेक विविध ग्रंथ मराठीमध्ये आणले. अभंगरचना, बारूड, जोगवा, गवळण, गोंधळ यांच्या सहाय्याने त्यांनी जनजागृती केली. तसेच आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधनही केले. कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोगाच्या तुलनेत भक्तियोग हा राजमार्गच आहे असे नाथांचे सांगणे होते. त्यांच्या अंतिम समयी त्यांनी अध्यात्मरामायण या ग्रंथाचे लिखाण सुरू केले होते. जे मरणोत्तर त्यांच्या घरी राहायला आलेल्या एका गावबा नामक मठ व खादाड मुलाने पूर्ण केले. त्यांनी भक्त प्रल्हाद, ध्रुव, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी यांची चरित्रे लिहिली. तसेच गुरुदेव, दत्तात्रेय जन्म, हनुमान जन्म, तुलसी महात्म्य अशा अनेक पौराणिक कथाही लिहिल्या. नाथांच्या भागवताने ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथाही यांच्याबरोबरच प्रस्थान त्रयीत मानाचे स्थान मिळवले आहे. भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्याचा प्रचार व प्रसार सर्व दूरपर्यंत केला. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताचे लिखाण सुरू केले होते. सुरुवातीचे काही अध्याय पूर्ण झाल्यावर पैठणमधील श्रीपाद शास्त्री नामक विद्वान कीर्तनकार ते अध्याय घेऊन काशीला गेले व माणिकर्णिका घाटावर त्यावर कीर्तन करू लागले. काशीतील मराठी समजणारे लोक त्यांचे कीर्तनास गर्दी करू लागले. तेथील काही कर्मठांना संस्कृतमधील वाङ्मय मराठीमध्ये आणलेले पटले नाही म्हणून ते विरोध करू लागले. त्या काळी काशीतील सर्व वैदिक शाळा, आश्रमठ इत्यादी कैवल्यानंद नामक मध्व संप्रदायाच्या महान संन्याशी अधिकाऱ्याचा शब्द अंतिम मानत असत. कर्मठाने त्यांची कैफियत मांडली. कैवल्यानंदाने एकनाथांना त्वरित काशीसेनाचा आदेश दिला. आदेश मिळताच ते धर्मसभेत हजर झाले. संस्कृतमधील पौराणिक ग्रंथातील शिकवणीची आजच्या समाजात कशी गरज आहे व लोक उपयोगासाठी तसेच समाज प्रबोधनासाठी हे कसे गरजेचे आहे तेही त्यांनी पटवून दिले. त्यानंतर कैवल्यानंदांनी एकनाथांना धर्मसभेमध्ये त्यांच्या लिखाणाचे वाचन करण्यास सांगितले. वाचन सुरू होताच स्वतः कैवल्यानंद देहभान विसरून मंत्रमुग्ध झाले व त्यांनी एकनाथांना त्यांचा एकनाथी भागवत हा ग्रंथ काशी येथे पूर्ण करण्यास सांगितले. नाथांनी त्यांची आज्ञाप्रमाण मानून 31 अध्यायांचा हा ग्रंथ काशी येथेच पूर्ण केला. सामान्यातला सामान्य आणि असामान्यातला असामान्यही त्यांच्या कर्तृत्वाला भुलला. भक्ती, शक्ती आणि मुक्ती यांच्या संगम आणि समन्वय घडून भागवताचा उपदेश आयुष्यभर करून खऱ्या अर्थाने नाथांनी रूपकाच्या माध्यमातून जनजागरण केले. नाथ हे क्रांतिकारक संत होते. समाज सुधारणा करण्यापूर्वी त्यांनी स्वतः कृती करून दाखवली आणि नंतर समाजाला त्याप्रमाणे वागण्याचे आवाहन केले. सामाजिक समतेचा कोणताही डांगोरा न पिटता त्यांनी समता प्रस्थापित केली. तसेच स्वधर्म व संस्कृतीच्या रक्षणार्थ भक्तीच्या झेंड्याखाली हिंदूचे संघटन करण्याचे कार्य नाथाने केले आणि म्हणूनच समाजाला नाथ आपलेसे वाटले. काशीवरून पैठणला आल्यानंतर काही काळाने ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वप्नादृष्टांत दिला. दुसऱ्याच दिवशी एकनाथ वारकऱ्यासमेत आळंदीस रवाना झाले आणि त्यांनी समाधीचा परिसर स्वच्छ केला. ज्ञानेश्वराची समाधी ही संजीवन समाधी आहे, त्यामुळे तो चैतन्याचा पुतळा आजही तसाच मनमासून घालून बसलेला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात ज्ञानेश्वर माऊली प्रकटली आणि त्याने एकनाथांना आशीर्वाद दिले. एकनाथांचे वय वाढत चालले होते. तसेच त्यांच्या पत्नी गिरिजाबाई यांना देखील वार्धक्य आले होते. गिरिजाबाईच्या सहवासात त्यांनी आदर्श प्रपंच कृतार्थ केला होता आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन तृप्त झाले होते. गिरिजाबाई आजारी पडल्यानंतर एकनाथांनी काशीला जाऊन हरीला त्याच्या आईच्या अंतिम भेटीसाठी घरी येण्याची विनंती केली. हरीने पुन्हा घरी परतण्यासाठी नाथांना 2 अटी घातल्या.
एक कायमची कीर्तन सोडणे आणि दुसरे परांना सेवन न करणे. नाथाने ही दोन्ही अटी मान्य केल्या व ते हरीला घेऊन घरी आले. मुलगा असून नातोंडाची भेट झाल्यानंतर गिरजेबाईने प्राण सोडला. एक नाथाने देखील रोजचे कीर्तन बंद केले होते. त्यांची मनोमन कुचंबना होत होती. पुढे काही दिवसांतच हरीला त्याचे वडील हे एक साक्षात्कारी सत्पुरुष आहेत याची जाणीव झाली. त्याची त्याला चूक लक्षात आल्यावर त्याने त्यांच्यावर लादलेल्या दोन्ही आटी काढून टाकल्या. त्यानंतर एकनाथ महाराज पूर्वीप्रमाणे कीर्तन आणि प्रवचन करू लागले. भगवंत कृपा व सद्गुरु कृपेने थोरपण लाभते यावर त्यांचा दृढ विश्वास होता. अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करून त्यांनी त्यांची परंपरा दृढ राखली. शक्य 1521 फाल्गुन महिन्यात समाधी घेण्याचे नाथान निश्चित केले. त्यानंतर त्यांनी फाल्गुन महिन्यातील वद्यषष्ठीला त्यांचे अखेरचे कीर्तन केले. श्रीपाद शास्त्री हरि व इतर वारकरी त्यांच्या समाधीच्या वेळी हजर होते. नाथाने रेशमी वस्त्रे परिधान केली होती. तसेच अंगावर शाल उपकरणे घेतले होते. काही लोक त्यांना समाधी न घेण्यासाठी परावर्त करत होते. कोणी गंध लावत होते तर कोणी फुले अर्पण करत होते. आपल्या लाडक्या संतांच्या अखेरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. एकनाथाने कीर्तनातून जन्म मृत्यू आत्मा व पुनर्जन्म वगैरे गोष्टीविषयी प्रबोधन केले आणि जय जय रामकृष्ण हरी असे स्मरण करतच गोदावरी नदी जलसमाधी घेतली. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी देखील फाल्गुन वद्यषष्ठीचाच ध्येय ठेवला होता. म्हणूनच नाथांच्या जीवनात फाल्गुन वद्यषष्ठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खऱ्या अर्थाने नाथांचे जीवन तृप्त झाले होते. नाथाच्या वाङ्मयरूपी महासागरात अनंत अनमोल रत्ने आहेत. प्रत्येक पद ओवी आशय गर्भ व सदाचाराचा मार्ग दाखवणारे आहे. त्यांची थोरवी अशी आहे की त्यांच्या कृतीचे सामाजिक ऐतिहासिक अनुसंधान कधीही सुटले नाही. ज्ञानदेव नामदेव तसेच रामदास तुकाराम या संत परंपरेला जोडणारा अध्यात्म चैतन्याचा निरंजन संत म्हणजेच संतश्रेष्ठ एकनाथ महाराज होय. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजाविषयी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.